काँक्रीट बंधाऱ्याचे बिल काढण्यासाठी 80,000 रुपयाची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहात अटक करण्यात आली आहे. प्रल्हाद बळीराम माळी वय 50 राहणार अशोकनगर वलवाडी तालुका जिल्हा धुळे असे अटक करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. माळी हे तामसवाडी येथील ग्रामसेवक आहेत. तक्रारदार ठेकेदार यांचे काँक्रीट बंधाऱ्याचे बिल काढायचे होते. यासाठी ग्रामसेवक माळी यांनी तक्रारदाराकडे 80,000 रुपये लाचीची मागणी केली. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर सापळा रचून माळी यांना 80,000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडसने, अपर पोलीस अधीक्षक निजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक सुनील गुराडे, पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे, पोलीस निरीक्षक मंजित सिंग चव्हाण, संतोष शिरे, संदीप सरग, कृष्णकांत वाडीले, कैलास जोहरे, सुधीर सोनवणे, जयंत साळवे, भूषण खलानेकर, भूषण शेटे, लाच प्रतिबंधक विभाग धुळे यांच्या पथकाने केली.